हाय गाईज, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सर्व? सो उद्या अमोलचा बड्डे आहे आणि मी ठरवलं आहे की त्यांना एक छोटंसं सरप्राईज देऊया. आज रात्री 12 वाजता त्यांचा केक कट करायचा आणि त्यांना म्हणजे खूप छान वाटेल, कारण खूप वर्षापासून म्हणजे जवळपास आयंश झाल्यापासून असं सरप्राईज मी त्यांना दिलेलं नाही. याआधी दिलं होतं जेव्हा आयंश नव्हता तेव्हा, बिकॉज या सर्व गोष्टीसाठी तेव्हा जास्त वेळ मिळायचा. सो सध्या 2-3 वर्ष तर या गोष्टीसाठी वेळ मिळालाच नाही, कारण बेबी छोटं होतं त्यामुळे. सो आता आम्ही ठरवलेलं आहे अमोलला बर्थडेचं सरप्राईज देऊया म्हणून. तर मी आत्ता आईसोबत जाऊन केक घेऊन आलेले आहे. त्याला हे समजवलेलं आहे की पप्पांना पण सांगायचं नाही, पप्पांसाठी सरप्राईज आहे. सो बघू आता ते कसं वर्क करतं, कारण लहान मुलं पटकन एखादी गोष्ट बोलून जातात, त्यांच्या पोटामध्ये काही राहत नाही. तर त्याने ते नाही सांगितलं त्याच्या पप्पांना, सो सरप्राईज राहील. सांगितलं तर सरप्राईज राहणार नाही. सो बघू आता काय होतं. सो पुढे काय गंमत होते हे तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हाय. ए फ्यू मोमेंट्स लेटर. जो प्लॅन मी केला होता अमोलला सरप्राईज देण्याचा तो फ्लॉप झालेला आहे, कारण आयशने त्याचे पप्पा ऑफिसवरून आल्यानंतर एक थोड्या वेळात 5-10 मिनिटातच पप्पांना हे सांगून टाकलं की आम्ही तुझ्यासाठी केक घेऊन आलो आहे, फ्रीजमध्ये ठेवला आहे. सो त्यामुळे त्यांना ते समजलेलं आहे. सो आता सरप्राईज तर उरलेलं नाही, बट बघू आता थोड्या वेळात 12 वाजतील आणि मग आम्ही केक कट करू. त्यानंतर आम्ही मूवीचा प्लॅन केला आणि गेलो मूवी पाहायला, कारण कल्की मूवी आलेला आहे आणि त्याचे रिव्ह्यूज खूप छान आहेत. सो आत्ता आम्ही तो पाहायला जात आहोत. मृत्यू की भीख मांगोगे परंतु मृत्यु तुम्हारे हाथ नहीं आएगी, यही मेरा शाप है. क्या कभी प्रायश्चित होगा मेरा? तुम मुझे मारना चाहते थे पर एक दिन तुम ही मुझे बचाने आओगे. मैं कलयुग का आना है और कली भी आएगा. जब अधर्म चरम सीमा पर होगा और धरती पर अंधकार, मैं फिर एक अवतार लूंगा. उस युग में कली मेरा जन्म रोकने जितना शक्तिशाली होगा, तब तुम्हें ही उस घर की रक्षा करनी होगी. जब वायु में विष होगा और गंगा निर्जल, जब तुम्हारे शिखर की ये मानी तुम्हें स्वयं खोज लेगी. तो बस प्रलय ही समलाएगा. तरतराती धरती माँ के कोख से अब जन्मेगा. एक युग का अंत होगा, युग नया एक आएगा. सगळे मोबाईल मध्ये बिझी आहेत. जोपर्यंत हात काढणार नाही तोपर्यंत नाही करणार. हॅलो. आयू काय खाणार आहे? आयू काय खाणार आहे? झोपेत आहे. मला सोडून सगळे खात आहेत पहा. नाव काय?
बर्गरचं नाव काय? व्हेज व्हेज आलू चिकन. आलू चिकन व्हेज चिकन व्हेज कोंबडी कशी असते रे. जनता माफ नाही करेगी. हे पहा हे भुक्कड लोक कसे खात आहेत मला एक मिनिट. जराही काही वाटत नाही. आयु आयु मला मला खाऊ. त्यानंतर आम्ही निघालो तर बाहेर आलो तर पाऊस चालू झाला होता. आणि आता आम्ही सध्या खारघरमध्ये आहोत तर आम्हाला इथून आता शेअरिंग ऑटो किंवा बसने जावं लागेल. बाबू छत्रीत ये, भिजू नको. त्या दिवशी मारले आपल्याला. आता काय कराल? आता काय कराल? पावसाला माहिती आहे मी तो काय काय बोलला होता तो कि काय मला पाऊस नाही लागत. अय मला पाऊस नाही लागत. लागतो का? काय बोलत होते? आम्हाला घरी जायला जवळपास 12 वाजले तर आता अमोलचा केक कट करूयात. जाओ. ओके ओके जावा जा 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 तू जा. पप्पाला हॅपी बर्थडे बोला. हॅपी बर्थडे बोला पप्पाला. आयश पप्पाला हॅपी बर्थडे बोला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अमोल. हॅपी बर्थडे टू यू. आयश पप्पाला हॅपी बर्थडे बोला. हॅपी बर्थडे बोल. इथं बघा. आज आम्ही दादरला आलेलो आहोत शॉपिंगसाठी कारण माझ्यासाठी एक साडी खरेदी करायची आहे. म्हणून सोबत माझ्या टीनू आणि अमोल आहेत. भरत क्षेत्र म्हणून एक शॉप आहे दादरमध्ये. आम्ही तिथे गेलो होतो. आम्ही खूप छान छान साड्या पाहिल्या. खूप जास्त कन्फ्युजन होतं की कोणती घेऊ. आणि फायनली एक साडी सिलेक्ट केली आणि ती घेतली. सो मी कोणती साडी खरेदी केली हे तुम्हाला लग्नात पाहायला मिळेल. हे सोडून करते. मला तू घेऊस ना. का व्ह्यूज भेटते तुम्हाला घेतल्यावरती. विचारते ना कसा आहे तुझा हजबंड. त्यानंतर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही साधना नावाचं हॉटेल आहे तिथे गेलो. टीनूचा फेवरेट पावभाजी आलेली आहे. माय बघा जळालेला डोसा दिला. कैसा लगा मेरा मजाक? ओपन नाही रे खाना मी कुठे नाही बोलू. तर हा होता छोटासा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.